अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील लोंढरी ते जांभुळगाव या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे। लोंढरी ते जांभुळगाव रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना हा 4 किलोमीटरचा रस्ता पार करणे म्हणजे तारेवरची कसरत करण्यापरी अवघड झाली आहे। या रस्त्याने शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना तेथून ये जा करणे जणू जिकरीचे झाले आहे। या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी निधी येऊन पडलेला असताना देखील ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करून सुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे। त्याचबरोबर माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी स्वतः 5 वर्षांपूर्वी या रस्त्याची पाहणी करून 2 दिवसात रस्त्याचे काम पूर्ण करेल असे आश्वासन दिले होते, परंतु 5 वर्ष पूर्ण होऊन देखील त्याची पूर्तता झालेली नसल्याचा आरोप येथील ग्रामस्थ करत आहेत। हा, आपलं नाव आणि काय समस्या आहे ती मला? मी मोहन रंगनाथ भागवत, राहणार लोंढरी बुद्रुक। माझ्याकडे 20 एकर जमीन आहे आणि माझ्या शेताचा रस्ता असा आहे की माझ्या शेतामध्ये शेतमजूर याला नकारता मला लोकांपेक्षा 5 रुपये शिल्लक भावानं कपाशी व्यसनं पडते आणि माझा पहिलेच तर देवानं मारलं आणि माझ्या ह्या रस्त्यानं न्यारं मारणं लावलं। मला असं वाटतं की ह्या रस्त्यामुळे एक दिवस झाडाला लटकून जा आणि फाशी घेऊन घ्या असं वाटतं। पण काय करा, मागे पत्नी आहे, मुलं आहे, त्यांचा विचार करावा लागतो। म्हणून कसं तरी डोळे लावून सनी शेती आम्ही मी कसतो आणि मला ह्या शेताचा एवढा त्रास आहे की असं वाटतं की खरोखर फाशी घेऊन घ्या। पण काय करा, मुलं बाळांचा विचार करावा लागतो। नाही तर मला असं वाटतं हे शेती कोणाला स्वस्ती माग विकून टाका आणि म्हशीचा धंदा करा, दुसरा धंदा करा काही तरी। ह्या शेतीला एवढा कंटाळून गेलो आहे मी ह्या रस्त्यामुळे। एका गाडीमध्ये 1 क्विंटल माल बैल वाढत नाही, ट्रॅक्टरमध्ये 5 क्विंटल ट्रॅक्टरवाला येत नाही। 1000 रुपये भाडं असलं तर 3000 रुपये मागतो, काय करा मी? सांगा तुम्ही राव, कसं करायचं हे, कशी शेती करायची? लय मोठा पश्चाताप झाला आहे। हां, आपलं नाव आणि काय समस्या आहे आपल्याला, कोणतं गाव? मी लोंढरी येथील शेतकरी समाधान माणिकराव भागवत, राहणार लोंढरी बुद्रुक तालुका जामनेर जिल्हा जळगाव। हा, या लोंढरी ते जांभूळ या रस्त्यावर माझी 12 एकर जमीन बागायती आहे, परंतु हा रस्ता शासनाने इतका दुर्लक्षित केलेला आहे की हा इथून 4 किलोमीटरवर जांभूळ हे गाव आहे। पूर्वापार हा लोंढरी ते जांभूळ रस्ता बैलगाड्याने वापरायला जायचा, परंतु इथे शासनाने पिंपळगाव कमानी धरणातून साठवण तलावाचा जो पाट केलेला आहे त्या पाटातून पाणी नेहमी वाहत असल्यामुळे आमचे शेतीत येण्याजाण्याचे संपूर्ण रस्ते बंद झालेले आहेत। त्यामुळे काय झालं, शेतात मजूर येत नाही, बैलगाडी जाऊ शकत नाही, मजूर ट्रॅक्टरने येऊ शकत नाही आणि येण्यासाठी आम्हाला जास्त मजुरी द्यावी लागते। त्यामुळे आम्ही केळीसारखे फळबागा पिकं घेऊ शकत नाही, माल काढू शकत नाही। शासनाने आम्ही या रस्त्याबाबत माननीय गिरीश भाऊ यांच्याकडे बरेच वेळेला रस्त्याची मागणी केलेली आहे। गिरीश भाऊंनी स्वतः ट्रॅक्टर चालवत या रस्त्यांनी 2-5 वर्षाच्या अगोदर पाहणी केलेली आहे, परंतु हा आम्ही शेतकरी त्यांच्याकडे वारंवार या रस्त्याबाबतच्या रस्ता दुरुस्तीच्या मागणी करण्यासाठी जात आहे आणि मागणी करत आहे, परंतु या रस्त्याबाबतचा आजपर्यंत शासनाने किंवा कोणत्याही शासनाच्या कोण्या अधिकाऱ्यांनी पाणी केलेली नाही, रस्ता केलेला नाही आणि माननीय भाऊंनी फक्त शब्द दिलेला आहे, परंतु प्रत्यक्षात काम कोणतेही केलेले नाही। तरी मी या निवेदनामार्फे माननीय गिरीश भाऊ यांना विनंती करतो की आपण जो 5 वर्षाच्या आधी शब्द दिलेला होता की मी येत्या 2 दिवसात आपल्याला लोंढरी
लोंढरी इथं जांभूळ रस्ता हा करून देईल, तरी मी त्यांना हात जोडून विनंती करतो की आपण या रस्त्यावर प्रत्यक्ष पाहणी करावी आणि आमच्या शेतकऱ्यांच्या दुर्दशा काय आहे ते पाहावे. माझा इथे येताना 50 मी घेतलेली 80,000 जोडीपैकी एक बैल प्रत्यक्षात आजारी पडलेला आहे, चालू शकत नाही आहे. मी माझ्या शेतात आजपर्यंत माल जवळ 100 ते 125 क्विंटल येणारा माल शेतात पडू नये. मी या रस्त्याअभावी कोणत्याही प्रकारचा माल काढू शकत नाही आहे. म्हणून या रस्ता आम्ही ग्रामपंचायतीकडे पांदन रस्त्याबाबत मागणी केली, परंतु ग्रामपंचायतचे अधिकारी इथे सुद्धा आम्हाला उडवाउडवीची उत्तरे देत आहे. आम्ही सर्व शेतकऱ्यांनी त्यांना 5 स्टॅम्पवर आम्ही आमची हस्तखत आमचं ना हरकत दिलेलं आहे, अर्ज दिलेले आहे. वारंवार त्यांना विनंती करतो आहे की आमच्या शेतीकडे आम्हाला हे द्यावे आणि शासनाने या माझ्या शेतकऱ्याच्या मागणीनुसार या रस्त्याकडे लक्ष केंद्रित करावं आणि होणाऱ्या आमच्या शेतकऱ्यांच्या या दुर्दशा दूर कराव्या एवढीच मी शासनाला विनंती करतो आहे. आणि माननीय गिरीश भाऊ यांना विनंती करतो की आपण या रस्त्याकडे लक्ष घालावे आणि आमच्या शेतकऱ्याच्या दुःखाचं दुःख ओळखून घेऊन आपण या रस्त्याला ज्या लवकरात लवकर मंजुरीसाठी प्रयत्न करावे एवढीच मी यांना विनंती करतो. आणि या रस्त्यामुळे माझ्या शेतात आज असं कोणत्याही प्रकारचे मजूर येऊ शकत नाही. मागच्या वर्षी केळी लावलेली होती, तर केळीचा प्रत्यक्षात बाग सोडून गेला, केळी पिकून गेली, परंतु केळी आलेली नाही आहे. कपाशी आज 10 ते 12 रुपये किलोप्रमाणे मजुराला मजुरी द्यावी लागत आहे. तरी सुद्धा कोणी मजुरी यायला तयार नाही. आज आपण प्रत्यक्षात येणाऱ्या कृतीत पाहावे की बैलगाडी हे रस्त्याने चालू शकत नाही. माणूस गुडघ्याबरोबर का चिखलात फसत आहे. रस्त्याने साधारण 3 ते 4 किलोमीटरपर्यंत रस्त्याने पाणी वाहत आहे, गुडघ्याबरोबर चिखलात आहे. तरी आमच्या समस्या आमच्या तक्रारी म्हणून आमचा हा विनंती आपणनी लक्ष देऊन घ्यावी एवढी मी आपणास विनंती करीत आहे. छाबाई ज्ञानेश्वर भागवत बोलते. आमच्याकडे 5 एकर शेती आहे. आमच्या शेतामध्ये मजूर येत नाही. आमच्या रस्त्याने गारा झालेला आहे. आम्हाला पायी चालतासुद्धा येत नाही. आणि रोडच जमीन आहे, त्यांना 5 रुपये किलोनं मजूर भेटतो आणि आम्हाला 12 रुपये किलो असूनसुद्धा मिळत नाही. आमचा रस्ता दुरुस्ती लवकर झाला पाहिजे. आमच्या रस्त्याने एखाद्याचा खून व्हायचीसुद्धा शक्यता आहे. मरण जाईन एखादा चालता चालता असा रस्ता झालेला आहे आमचा. आपलं नाव, गाव आणि काय समस्या आहे? मी अनिल राजाराम चौधरी बोलतो आहे, लोंढरी खुर्द तालुका जामनेर जिल्हा जळगाव. आमच्या रस्त्याची समस्या अशी आहे की व आम्ही गाडी बैल आणू शकत नाही, कापूससुद्धा नेऊ शकत नाही घरी, आणि मजूर इथे येऊ शकत नाही. तर सगळ्याच जुजांवर आम्ही रविवारसुद्धा शेतातच केला आहे. रस्त्याच्या अभावी आम्ही काहीच करू शकत नाही इकडे. मी शेड बांधलं आहे शेतात, सगळं ढोरं वासरं पोरं सगळं शेतातच राहतो. मालसुद्धा आम्ही शेतातच भरतो. जायण्यात साडीच रस्ताच नाही. किती वर्षापासून हे कमीत कमी 5 वर्षापासून समस्या आहे, पण कोणी लक्षात घेत नाही. ना तहसीलदार घे, ना आमदार साहेब घेत, कोणी येऊन सिंगनीस ते बघून जाता, काहीच करू शकत नाही. आणि शासनाजवळून काय माग आहे? शासनाकडून एवढीच मागणी आहे की आमचा रस्ता क्लिअर करून द्यावे, हीच मागणी आम्हाला शासनाकडे. बस हा. आपलं नाव आणि काय सांगा? माझं नाव निखिल किशोर भागवत. माझं एक बोलायचं कारण असं की आपलं जे रस्ता आहे आमचा, कोणता रस्ता आहे, इकडून लोंढरी ते जांभूळ पर्यंत झालेला जो रस्ता आहे आमचा, तो पूर्ण झाला पाहिजे. मंजूर गिरीश महाजन यांनी पाणी पण केली होती मागे. आणि त्यानंतर माझं नाव निखिल किशोर भागवत. आमचा लोंढरी ते जांभूळ ह्या रस्ता पूर्ण पाटात पाट झालेला आहे तिथे, आणि ते पाणी पूर्ण पाटानं रस्त्यानं आमच्या वाहतं, पूर्ण पाझरतं. ते आमचं पूर्ण रस्ता पूर्ण खराब झालेला आहे. आणि त्यापुढे आमचे पाय एकदम खराब गारा आणि असल्यामुळे पाय आमचे एकदम फसतात. त्यानंतर आमचे शेत कापूस पूर्ण शेतातच राहिलेला आहे. पूर्ण रस्त्यामुळे आमचं कापसाचं
पूर्ण कापूस घरीच शेतातच आहे. त्यानंतर आम्ही घरी माल नेऊ शकत नाही, पूर्ण रस्ता आमचा खराब झालेला आहे आणि आमची पूर्ण गाडी बैल काहीच आम्हाला याला मार्ग नाही. त्यानंतर आमचा पूर्ण पाट फुटतो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.